मक्का मुंदिन भाग नोड़ो इले आगे का कंटिन्यू देखिए यहाँ पर लास्ट लाइन नेनेपु माड़िकोंडु पदे पदे अड़ुत्तिद्दे। तो किस तरह से हरिश्चंद्र अपनी लाइफ में किस तरह मुश्किलात आए उनकी वो सब देखते हुए रोजाना नाटक देखा के रोया करते थे, कितने सारे प्रॉब्लम्स हुए उनको। हरिश्चंद्र ऐतिहासिक व्यक्ति आगिरलारा एंबुदु इंदु नन्न बुद्धि गोचरिसुत्तिदे। ಆದರೆ ನನ್ನ ಮಟ್ಟಿಗೆ ಹರಿಶ್ಚಂದ್ರ ಶ್ರವಣ ಇಬ್ಬರು ಜೀವಂತ ವ್ಯಕ್ತಿಗಳು। ಸೋ ಐಸಿ ಲೋಗ್ ಅಭಿ ಹೈ ಕಿ ಇಸ್ ದುನಿಯಾ ಮೇ ಕ್ಯಾ ಹೈ ಔರ್ ಸಾರಿ ಹಮ್ ಲೋಗೋ ಕೋ ಸೀಖ ದೇ ಸಕ್ತೆ ಥೆ ಯಾ ಜೋ ದೋನೋ ಕಿ ಸೋಚ್ ಹೈ ಜೋ ನಾಲೆಜ್ ಹೈ ವೋ ಏಕ ಸಮಾನ್ ಹೈ। ಯಹಾಂ ಪೆ ಪಿತೃ ಸೇವಾ ಕರ್ನಾ ಔರ್ ಯಹಾಂ ಪೆ ಹರಿಶ್ಚಂದ್ರ ಜೋ ಹೈ ಸಮಾಜ ಕಿ ಸೇವಾ ಕರ್ನಾ ಯೇ एक है। अगर वो दोनों इस दुनिया में नहीं है मगर फिर भी उनका जो सेवा है वो अभी भी यहाँ पर जीवित है दुनिया में, बोलते गांधी जी सोचते। ई नाटक गळन्नु ओदिदरे मत्ते मोदलिनंते नानु कण्णीरु हाकदे इरलारे एंबुदु नन्न नंबिके। सो अभी भी जब कभी भी टाइम मिलता है गांधी जी वो नाटक पढ़ते हैं और पढ़ने के बाद भी क्या है अभी भी उनकी आंखों से पानी आता है। सो इस तरह से यहाँ पे हम लोग एक शिक्षक जो है हम लोगों को पाठ पढ़ाते हैं, नॉलेज देते हैं, मगर वहीं पे कुछ जो है जो हमारी गलतियों में पर्दा डालते हैं, मगर ऐसा नहीं करना चाहिए। आप लोग एक गलत लिख रहे हैं एक सही करो बोल के यहाँ पे टीचर का बोलना काम नहीं है। सो और किस तरह से गांधी जी एजुकेशन में वीक थे मगर फिर भी देखिए उनका कितना नाम आगे, कोशिश करें हम लोग तो पढ़ लिख के आगे आ सकते हैं। सो लेसन आप लोगों को समझ में आया होगा। नेक्स्ट पेज पेज नंबर 20 इसमें गांधी जी के बारे में और जो कवि है उनके बारे में देखेंगे हम लोग। नेक्स्ट कृतिकारा परिचय यहाँ पे गांधी जी का परिचय देखिए। मूल लेखकरु राष्ट्रपिता महात्मा गांधी जी और पूर्ण हेसरु मोहनदास करमचंद गांधी, तंदे हेसरु करमचंद गांधी, ताई हेसरु पुतळे बाई। इवरु 1869ने अक्टोबर 2 रंदु गुजरातिन पोरबंदरनल्ली जनसिदरु। सो गांधी जी को हम लोग राष्ट्रपिता महात्मा गांधी बोल के बुलाते हैं। उनका पूर्ण नाम जो है मोहनदास करमचंद गांधी और उनके पिताजी का नाम करमचंद गांधी, माता का नाम पुतळी बाई। तो डेट ऑफ बर्थ 1869 अक्टूबर 2 गुजरात के पोरबंदर में इनका जन्म हुआ। तम बदुकिन अनुभवगळन्नु हागू प्रयोगगळन्नु कुरितु अवरे ಬರೆದಿದ್ದಾರೆ। ಸೊ ಉನ್ಕಿ ಜಿಂದಗಿ ಮೇ ಜೋ ಭೀ ಉಪಯೋಗ ಕಿಯೆ ಥೆ ಬದಲಾವ್ ಅನುಭವ ಉನ್ಹೋನೆ ಅಪ್ನೆ ಹಿ ಜರಿಯೆ ಏಕ್ ಕಿತಾಬ್ ಲಿಖ್ ಕೆ ಉಸ್ಮೇ ಯೇ ದಿಯೆ ಹೈ ಪೂರಾ ಮೈ ಎಕ್ಸ್ಪೆರಿಮೆಂಟ್ ವಿತ್ ಟ್ರುತ್ ಜಗತ್ತಿನ ಹಲವು ಭಾಷೆಗಳಿಗೆ ಭಾಷಾಂತರಗೊಂಡಿದೆ। ಸೊ ಉನ್ಕಿ ಜೋ ಏಕ್ ಕಿತಾಬ್ ಹೈ ದುನಿಯಾ ಮೇ ಹರ್ ಏಕ್ ಭಾಷಾ ಮೇ ಇಸ್ಕೋ ಟ್ರಾನ್ಸ್ಲೇಟ್ ಕರೇ ಹುವೆ ಹೈ। गांधी जी और आत्मकथेयन्नु गोरूर रामस्वामी अय्यंगररु कन्नडक्के भाषांतरिसिद्दारे। सो कर्नाटक के कवि जो है इन्होंने इस उनकी लाइफ के बारे में कन्नडा में ट्रांसलेट करे हैं। सो गोरूर रामस्वामी अय्यंगार अनुवादकरु इसके अनुवादक है उन्होंने। गोरूर ರಾಮಸ್ವಾಮಿ ಅಯ್ಯಂಗಾರ್ ಹಾಸನ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಗೋರೂರ ಗ್ರಾಮದವರು। ಸೊ ಇನ್ನು ಹಾಸನ್ ಜಿಲ್ಲಾಕ್ಕೆ ಗೋರೂರ್ ಏಕ್ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಹೈ। ಇವರು 1904ನೇ ಜುಲೈ 4ರಂದು ಜನಿಸಿದರು। ಸೊ ಇನ್ಕ ಡೇಟ್ ಆಫ್ ಬರ್ತ್ 1904 ಜುಲೈ 4 ಇನ್ಕ ಜನ್ಮ ಹುವತ। ಇವರು ಹೊಸ ಕನ್ನಡ ಸಾಹಿತ್ಯದಲ್ಲಿ ಕಥೆ ಕಾದಂಬರಿ ಪ್ರಬಂಧ
ಜೀವನ ಚರಿತ್ರೆ ಪ್ರವಾಸ ಕಥೆ ಅನುವಾದ ಮುಂತಾದ ವಿವಿಧ ಪ್ರಕಾರಗಳಲ್ಲಿ 60ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಕೃತಿಗಳನ್ನು ರಚಿಸಿದ್ದಾರೆ ಸೊ ಕಹಾನಿಯ ಸಾಹಿತ್ಯ ನಾವೆಲ್ಸ್ ಆರ್ ಎಸ್ಸೇ ಆರ್ ಜೀವನ ಚರಿತ್ರೆ ಜೋ ಲೈಫ್ ಅಚೀವ್ಸ್ ಹೈ ಹರ್ ಏಕ್ ಜೋ ಫೇಮಸ್ ವ್ಯಕ್ತಿ ಹೈ ಉನ್ಕೆ ಬಾರೇ ಮೇ ಇನ್ನು ಬಹುತ್ ಸಾರೆ ಪುಸ್ತಕ ಲಿಖೇ ಹುವೆ ಜೋ 60 ಸೇ ಭೀ ಜ್ಯಾದಾ ಹೈ ಇವರ ಕೃತಿಗಳು ಗ್ರಾಮೀಣ ಸಂಸ್ಕೃತಿ ಮತ್ತು ಗಾಂಧಿ ಚಿಂತನೆಯನ್ನು ಕಾಣಬಹುದು ಸೊ ಇನ್ಕೆ ಜೋ ಕಿತಾಬೆ ಉಸ್ಕೆ ಅಂದ್ರೆ ಹಮ್ ಲೋಗ್ ಗಾಂವ್ ಕಾ जीवन शैली किस तरह से रहती है वहाँ की संस्कृति कैसी है और गांधी जी के बारे में चिंतन जो है इनके लेसन में हम लोग देख सकते हैं। स्वतंत्र वे धर्म हेमावती तीर दल्ली मत्तु इतर प्रबंध हल्लिया हाड़ मेरवण नम ऊरी रसिकर गरुड़ गंबद दास्य इनके लिखे हुए साहित्य नॉवेल्स है सो इवर 28 सेप्टेंबर 1991 निधन रादरु सो 1991 सेप्टेंबर 28 को इनकी जो है डेथ हुई प्रस्तुत गद्य भागवन्नु गोरूर स्वामी अय्यंगार अनुवादिसिरुव मोहन चंद करमदास गांधी इवर ನನ್ನ ಸತ್ಯಾನ್ವೇಷಣ ಕೃತಿಯಿಂದ ಆಯ್ದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ ಇನ್ಕಿ ಸತ್ಯಾನ್ವೇಷಣ ಕೃತಿಯ ಉಸ್ಮೆಸಿ ಈ ಲೆಸನ್ ಹೈ ಸೋ ಆಪ್ ಲೋಗೋ ಕೋ ಲೆಸನ್ ಸಮಝ್ ಮೇ ಆಯಾ ಹೋಗಾ ಇಸ್ಕೋ ರೀಡಿಂಗ್ ಕೀಜಿಯೆ ಔರ್ ಶಾರ್ಟ್ ಆನ್ಸರ್ಸ್ ಇಸ್ಕೆ ಲಿಖ್ನೆ ಕಿ ಕೋಶಿಶ್ ಕೀಜಿಯೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಆಗೇ ಕ್ಲಾಸ್ ಮೇ ಮಿಲೇಂಗೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು